नमस्कार मंडळी, सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, भाजीपाल्याची शेती कशी करावी ह्याबद्दल थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता मी स्वतः माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की मी माझ्या शेतामध्ये अशा प्रकारचं भाजीपाल्याचं पीक घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता सध्या या प्लॉटमध्ये मेथीचं पीक आहे आणि मंडळी ह्याच मेथीच्या पिकाबरोबर तर तुम्ही एक ह्या इकडं पण पाहू शकता की हे नवीन प्लॉट म्हणजे हे उगून आलेलं आहे। म्हणजेच आपण ज्या पद्धतीने भाजीपाल्या शेती करतो तर ती आपली सारखी चालू राहायला पाहिजे, म्हणजे पीक रोज चालू पाहिजे यासाठी। तर म्हणजे हे पाहू शकता तुम्ही हे पीक पूर्ण उगून आलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडं आता नवीन टाकलेलं आहे। म्हणजेच हे जसं मोठं होतील हे पण उगून येईल आणि याच्या पाठीमागोमाग हे पण पीक आपलं चालू होईल। तर अशा पद्धतीने आपण शेती करत असलो तर काही वेळेस आपल्याला भाव सापडतो, काही वेळेस नाही सापडत, पण चांगल्या प्रकारे उत्पादन आणि अशा पद्धतीने जर आपण भाजीपाल्या शेती केली तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो। तर म्हणजे तुम्ही पाहू शकता माझा पूर्ण व्हेजिटेबल्सचा हा प्लॉट आहे।